दहा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येतो आहे. एएमयूच्या कार्यालयात देखील गणरायाची स्थापना करण्यात आलेली होती आणि विशेष म्हणजे एएमयूचं गणेशोत्सवाचं हे पहिलं वर्ष होतं आणि त्यानिमित्तानं एएमयूजनं पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापना केली आणि कार्यालयातील महिलांच्या हस्ते मूर्तीची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली होती आणि विसर्जनसुद्धा महिलांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. सामाजिक भान जपत यावेळी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात एएमयूच्या कार्यालयामध्ये संपन्न झालेला आहे. कार्यालयातले जे सगळे कर्मचारी होते ते आपण पाहतो टीव्ही स्क्रीनवरती की प्रत्येक जण या सगळ्या गणेश विसर्जनाच्या एकूण वातावरणामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळी भावना होती. दहा दिवस भक्तिमय वातावरणात बाप्पाची सेवा केल्यानंतर अखेर गणेश विसर्जनाचा उत्साह जो आहे हा देशभरात पाहायला मिळाला. एएमच्या न्यूज रूममध्येही हा गणेश विसर्जनाचा उत्साह दिवसभर बघायला मिळाला. एकूणच जर बघितलं तर एक वेगळा संदेश एएम न्यूजनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाडू मातीने बनवलेली ही गणपतीची जी मूर्ती आहे तिचं अत्यंत नैसर्गिकरित्या विसर्जन केल्या जाणार आहे जेणेकरून कुठलाही अपाय निसर्गाला पोहोचू नये. त्याचबरोबर महिला शक्ती नारी शक्ती जी आहे हिचंही दर्शन इथं घडायला मिळतं कारण महिला मंडळांनी हा गणपती प्रस्थापित केला होता आणि त्याचं विसर्जन करताय. आपण त्यांनाच विचारूया काय सांगाल एक वेगळा संदेश आपल्या एएम न्यूजकडून देण्यात येतोय. एएम न्यूजचा हा पहिला गणेशोत्सव आहे आणि त्याचा उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतच आहात. इको फ्रेंडली गणेशा ही संकल्पना एएम न्यूजनी राबवली आणि हा शाडू मातीची ही सुंदर मूर्ती ची प्रतिष्ठापना केली आणि आज आपण आपल्या परिसरातच म्हणजे एएम न्यूजच्या ऑफिसच्या परिसरातच याचं विसर्जन करत आहोत. आपण एका छोट्या बकेटात पाणी घेऊन याचं विसर्जन करणार आहोत. तर म्हणजे जे काही जलप्रदूषण होत आहे ते रोखण्यासाठी हा एक संदेश माध्यमांचे कर्मचारी पण देत आहेत आणि एएम न्यूज पण देत आहे. तर ह्या आराध्य दैवताच्या कृपेने सर्व महाराष्ट्राला हाच पर्यावरण संदेश एएम न्यूज देत आहे. नक्कीच मंडळाचे आणखी सदस्य माझ्यासोबत आहेत त्यांनाच विचारूया काय सांगाल. मिरवणूक किंवा रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होणं हे सगळं टाळण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे. हो, 10 दिवस झाले गणपती बसले होते. गणपती बसले त्या दिवशीपासून तर आजपर्यंत ऑफिसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि इको फ्रेंडली गणेश आम्ही बसवलेला आहे यावर्षी. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सुरुवात स्वतःपासून केली तेव्हा ती सुरुवात होते त्याच्यामुळे आम्ही स्वतः इको फ्रेंडली गणपती बसून एका छोट्या बकेटीतच त्याचं विसर्जन करणार आहोत. आणि सर बोलले ते ट्रॅफिक प्रॉब्लेमचं तर आम्ही गच्चीवरच डान्स केला आहे यावर्षी तर खूप छान वाटलं. मित्र काय सांगशील या संकल्पनेविषयी. हा जो गणपतीचा जो उत्सव होता तो आम्ही अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा केला आहे. कुठलाही ध्वनी प्रदूषण किंवा वायू ध्वनी प्रदूषण न करता आम्ही कमी आवाजात इथं आम्ही टेरेस गणपती उत्सव साजरा केला आणि गणपतीची मूर्ती विसर्जित करताना सर्वजणांनी मिळून आम्ही आनंद साजरा करून आम्ही नाचलो इथे. नक्कीच सगळे जे आहेत 10 दिवस बाप्पाची सेवा करून अखेर मग्न झालेले आहेत बाप्पाच्या भक्तीमध्ये आणि त्यांच्या जयघोषातून आपल्याला त्यांचा उत्साह आता बघायला मिळणार आहे. गणपती बाप्पा बोलिया, गणपती बाप्पा बोलिया, मंगल मूर्ती बोलिया. कॅमेरामन कपिल सोबत अमेय पाठक, एएम न्यूज औरंगाबाद.